एकीकडे महाराष्ट्रात राजकारण सत्ताकारणाचे इव्हेंट शिखरावर असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांच्या जगण्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे असं म्हणावं लागेल. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोत्री येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर नसल्याने एका महिलेची प्रसूती भर पावसात बाहेर करण्याची वेळ नातेवाईकांवर आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काल रात्री 7:30 सुमारास वडीगोत्रीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुपाली हारे या महिलेला प्रसूती वेदनेमुळे आणण्यात आलं होतं. मात्र तिथे डॉक्टरच नसल्याने बाहेर 1.5 तास ही महिला विवळत होती. दरम्यान या गरोदर महिलेसोबत असलेल्या नातेवाईक महिलांना बोलवून आणलेल्या आरोग्य केंद्रातील नर्सला घेऊन भर पावसात गरोदर महिलेची प्रसूती केली. पाणी साचले होते, उरून पाऊस चालू असताना माझ्या मुलीची डिलिव्हरी नसता झाली तरी एक घंटा डिलिव्हर झाल्यावर सुद्धा कोणी आलं नाही. आता नर्स जे असते देतात, आता जे ड्युटी ना संध्याकाळच्या त्याला सगळ्यांना निलंबित कर. ते डॉक्टर लोक नाही, पोलीस नाही, आणि दाखवणं कशासाठी सरकार दाखवणार? अर्ध्या रस्त्यात भर रस्त्यात ती डिलिव्हरी झाली. सगळ्या झाले सगळे हा ना अच्छा सगळीकडून लोक भरपूर लोक एक डॉक्टर नाही इथं. 50 जणांनी फोन केले तरी डॉक्टर येणार नाही. मग काय उपयोग आहे सरकार दाखवण्याचा? सुदैवाने बाळ आणि त्याची आई सुखरूपासून नंतर एका खासगी डॉक्टराच्या मदतीने त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. मात्र उभ्या महाराष्ट्रात राजकारणाने पेटवलेल्या राजकारणात सामान्य माणसाकडे दुर्लक्ष होत असून त्यांची होरपळ चालली आहे हे सर्व या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. सुनील घोगरे, MCN न्यूज, जालना.